साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण ठाण्यातील दादा पाटील वाडी परिसरातील सिद्धार्थ दर्शन हाऊसिंग सोसायटीतील सदस्यांना भेटणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात साडेमाडे तीन. ठाण्यासारख्या गजबजलेल्या शहरामध्ये शांत आणि रम्य असणाऱ्या सिद्धार्थ दर्शन या सोसायटीबद्दल जाणून घेऊयात इथल्या सभासदांकडून. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव नरेंद्र कृष्णाजी मराठे आहे. मराठी काका, तुम्ही या सोसायटीचे? मी सेक्रेटरी आहे. बरं, गेली 20 वर्ष आमच्या सोसायटीला झालेले आहे. हा, इथं कुठल्या कुठल्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात? सांस्कृतिक प्रोग्राम आम्ही सगळे करतो वर्षभरामध्ये. आणि मी या सोसायटी बद्दल बघतोय की ही सोसायटी फार स्वच्छ आणि टापटीप आहे, तर याच्या मागचं रहस्य काय नेमकं? महिला सगळ्या लक्ष ठेवतात तिकडे. सगळ्या महिला? अभिनंदन. तर कुणीतरी महिलेनंच बोललेलं जास्त. बरं, कोण बोलणार? जोशी वहिनी बोलते. या, नमस्कार. नमस्कार. सोसायटी बद्दल सांगा. जे आता त्यांनी म्हटलं मराठी काकांनी, तर सगळं क्रेडिट लेडीजना जातं. आमच्या महिला वर्ग सगळी स्वच्छता ठेवण्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची आहे. आणि बेसिकली इकडची मुलं सुद्धा अगदी व्यवस्थित, म्हणजे काहीही केअर खाली टाकत नाही. दॅट इज अ प्लस पॉईंट. म्हणून ही सगळं क्रेडिट लेडीजनाच जातं. म्हणजे स्वच्छतेतून सुंदरतेकडे जाणारी ही सोसायटी म्हणायला हरकत नाही. नक्कीच, अगदी 100%. या सोसायटीमध्ये आता रंगणार आहे आपला खेळ साडेमाडे. चला तर मग सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत. आता आपण आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडला सुरुवात करतोय. आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 भाग्यवान स्पर्धक. आणि हे निवडण्यासाठी आपला एक छोटा मित्र माझ्या बरोबर आहे. हॅलो, तुझं नाव काय? अर्णव. अर्णव, पूर्ण नाव? अर्णव भाषण जोशी. माय दिस इज फायदे. हे काय होत? तुझं नाव एवढं मोठ आहे? केवढं मोठं नाव आहे याचं बघितलं का? म्हणजे मला तर 4 दिवस लागतील पाठ करायला. बर, तू कुठल्या शाळेमध्येस? एकच जोशी. तेच की, एकच जोशी ना तू? तू एकच जोशी जातोस ना तिथे शाळेला, म्हणून शाळेचं नाव एके जोशी. असं कितवीला आहेस तू? सिनियर के जी. सिनियरला आहेस? के जीला आहेस. मग काय काय शिकवतात शाळेत? पण अजून जायचंय मला. मग तू शाळेत जातच नाहीस का? शाळेत जात नाहीस? पण सुट्टी घेतो कधी तरी. सुट्टी घेतो कधी तरी शाळेत जातो. बर, मग सुट्टी काढताना काय कारण सांगतोस का? मी आजारी आहे वगैरे म्हणून शाळेत, असंच सांगतो ना लबाडा. आता एक काम करणार माझ्यासाठी, आपल्या पहिल्या राऊंडला आपल्याला ना 3 लोक निवडायचे तिथं पहिला राऊंड खेळण्यासाठी, आणि त्यांचे टोकन्स इथून 3 मला तू काढून द्यायचे. देशील ना मला? पण डोळे मिटून काढून द्यायचे. चालेल, मग दे मला 3 टोकन्स काढून. एक, मिक्स कर. 2, 3. 3 टोकन्स मला अर्णवनी दिलेली आहेत. पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड. अंदाजे किती? आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 30. अभिनंदन. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 23. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 20. अभिनंदन. हे आहेत आपले 3 स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आज अंदाजे किती राऊंड मध्ये कोणती वस्तू असेल याबद्दल खूप उत्सुकता या 3 स्पर्धकांमध्ये. पण त्या अगोदर आपण थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? प्रियांका प्रेमकुमार साळवी. साळवी वहिनी, आपण काय करता? मी गृहिणी आहे. गृहिणीच आहेत. आणि मग दादा काय करतात? दादा सर्व्हिसला आहेत कंपनी. बर, मला एक सांगा, तुमचा आवडता दागिना कुठला? मंगळसूत्र. मंगळसूत्र. पण मंगळसूत्र आणि त्याच्या ऐवजी अजून कुठले दागिने घ्यायला आवडतात वगैरे असं काही? बांगड्या आणि गळ्यातले जास्तीत जास्त वेगवेगळे घालायला आवडतात. बरं, मग तुम्ही पहिला दागिना दादांनी तुम्हाला कुठला दिला? गळ्यातला दिला होता, सर दिला होता. बरं, पण मग मला एक सांगा की असं बऱ्याच वेळा घडतं, बऱ्याच घरांमध्ये घडतं की यांना न कळता ह्या आपल्या एखादा दागिना घेऊन येतात. असं तुम्ही किती वेळा दागिना आणला? एकदाही नाही. अजून तेवढं धाडस झालेलं नाहीये, पण लवकरच तुमच्यात हे धाडस येवो असं मला वाटतंय. आणि कदाचित आज तुम्ही असा सुखद धक्का देऊ शकता बरं का दादांना, बघूयात. आपण त्याच्यावर नंतर बोलूयात. नमस्कार. आपलं नाव? वैशाली जामखेडकर.
जामखेडकरांची घरी कोण कोण असतं? म्हणजे सध्या मी एकटीच आहे, माझा मुलगा आणि सून लंडनला गेले. लंडनला ते? मग तुमची लंडन वारी झालीच असेल. तीन वेळेला जाऊन आले मी. बरं, मग तुम्ही इथे एकटाच असता? सध्या एकटेच आहेत. हां, आणि आजोबा? ते नाशिकला असतात. नाशिकला. मग तिकडे काही खास कामानिमित्त? त्यांचा बिझनेस आहे तिकडे आणि जॉईंट फॅमिली आहे त्यांची मोठी. हां, पण मग ते तिकडे तुम्ही इकडे करमत झाली सवय आता. बरं बरं. तुमचा आवडता दागिना सांगा. नेकलेस. नेकलेस आणि कानातली पण? नाही. पण तुम्हाला, तुम्ही सचिवालयात असल्यामुळे फार सोफिस्टिकेटेड वगैरे तुमचं राहणं असणार? नाही, सिम्पल राहत होते मी. हां, तेच म्हणजे शिस्तीचं सगळं वातावरण असल्यामुळे तुम्हाला जास्त हौसही नाही. पण मग घरी बसून एकटीला करमत? वाचन, टीव्ही. बर, मग कुठल्या प्रकारचं वाचन करायला आवडतं? सगळ्या प्रकारचे. ऐतिहासिक जास्त वाचतं. ऐतिहासिक जास्त वाचतं. नमस्कार, आपलं नाव? अरविंद वासुदेव कुंदप. कुंदप काका, आपण काय करता? माझं स्टेशनरीचं दुकान आहे मुलुंडला. बर, म्हणजे सगळे शैक्षणिक साहित्य सगळे तुमच्या इथे मिळतात. मला असं विचारायचं होतं तुम्हाला की मी आता इथं बघतोय सगळ्यांना सोन्याबद्दल आणि दागिन्यांबद्दल फार आवड पण असते बायकांमध्ये, पण पुरुषांमध्ये किती असते? भरपूर आहे. तशी मला अंगठी, चैन वगैरे घालायला आवडतं. बर, म्हणजे चैनी करायला आवडतात? हो हो, चैनी पण करायला. बर, आता तुमच्या हातामध्ये दोन अंगठ्या दिसत आहेत, त्यामुळे तुम्हाला सोन्याची प्रचंड आवड असं मला दिसतंय. बर, घरी कोण कोण असतं? मी, माझी मिसेस आणि मुलगी आहे. कावेरी. मुलगी पण आहे. तुम्हाला कोण मदत करतं सगळ्या कामांमध्ये? नाही, माझी मिसेस पण मदत करते ह्या कामामध्ये. त्या गृहिणी आहेत? नाही, ते MTNL मध्ये सर्व्हिसला आहे. MTNL मध्ये सर्व्हिसला आहे. हा, तरी सुद्धा ते मार्केटिंग वगैरे बरेचसे गोष्टी बघते. बर, पण मग दागिने घ्यायचे सगळे व्यवहार तेच बघतात का तुम्ही? नाही, तेच बघते स्वतः. बर, मग आता आपण जरा उलट विचारतो, काकूंनी कधी तुम्हाला एखादा दागिना घेऊन दिला? हो, ह्या अंगठ्या आणि चैन तीनच घेऊन दिले. अरे वा, काकू कुठे आहेत? काकू, क्या बात आहे. काकूंनी काकांवरच्या प्रेमाबद्दल त्यांना अंगठ्या आणि चैनी दिल्या. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की मी दागिने, अलंकार, सोनं यावरच का अडकून बसलोय, त्याच्याकडे मी वळणार आहे. पण त्याच्या अगोदर आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड विषयी जाणून घेऊयात. आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडमध्ये आम्ही तुमच्यासमोर एक वस्तू ठेवणार आहोत, त्या वस्तूची तुम्हाला बाजारातील किंमत सांगायची. जर तुम्ही बरोबर किंमत सांगितलीत तर तुम्हाला ती वस्तू गिफ्ट म्हणून देणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण टाकणार आहोत नशिबाचे फासे. ज्याला अधिक अंक मिळतील तो पहिल्यांदा बोली लावेल. आणि आज पहिल्यांदा नशिबाचे फासे आजमावत आहेत साळवी वहिनी. साळवी वहिनीनं मिळाले 3 अंक. दामखेडकरजी, तुम्ही फासा टाका. जामखेडकरजीने मिळाला 1 अंक. कुंदप काका, कुंदप काकांना मिळाले 3 अंक. कुंदप काका आणि साळवी वहिनींमध्ये टाय झालाय, त्यामुळे ते पुन्हा एकदा नशिबाचे फासे टाकतील. 3 काका, काकांना 6 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावणार आहेत आपले कुंदप काका, त्यानंतर साळवी वहिनी आणि सर्वात शेवटी जामखेडकरजी. आणि ज्या वस्तूची आज ते बोली लावणार आहेत त्या वस्तूचं नाव आहे नेकलेस सेट. ह्या नेकलेस सेटमध्ये 24 कॅरेट सोन्याचे प्लेटिंग असून यामध्ये अमेरिकन डायमंड्स आहेत जे मशीन फिटिंग आहेत. कुंदप काका, तुमचा अंदाज सांगा. याचा अंदाजे किंमत 5,000 रुपये. 5,000 रुपये. पाठीमागे काय वाटतं? 1,500. 3,000. 1,000. काका, तुमचा फायनल अंदाज सांगा. फायनल 3,000 रुपये. 3,000 रुपये. थांब या मग, आता लिहून टाकायची किंमत. हो हो, चला तर मग लिहून टाकू. साळवी वहिनी, तुमचा अंदाज सांगा. 975. 975. बाकीच्यांना काय वाटतंय? 1,100. 1,100. 1,299. अजून काही अंदाज? 2,300. तुमचा अंदाज सांगा. 1,175. 1,175. ठाम आहे या मतावर. लिहून टाकायची ही किंमत. लिहूयात मग. जामखेडकरजी, तुमचा अंदाज सांगा. 4,750. 4,750. तुमचा काय अंदाज? 2,500. 1,100. 2,000. फायनल अंदाज सांगा. 4,500. 4,500. ठाम या मतावर. ही किंमत फिक्स करून टाकायची. लिहून टाका. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या नेकलेस सेटची किंमत सांगितलेली आहे. कुंदप काकांनी सांगितलेली किंमत आहे 3,000 रुपये.
साळवी वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1175 रुपये, तर जामखेडकर आजींनी सांगितलेली किंमत आहे 4500 रुपये. पाहूयात या नेकलेस सेटची खरी किंमत किती येते. भीती वाटते माझी. बरं बरं, बघूयात या नेकलेस सेटची खरी किंमत किती येते. आणि या नेकलेस सेटची खरी किंमत आहे 2495 रुपये. त्याच्या जवळची बोली लावली होती पिंदव काकांनी, त्यामुळे त्यांना मिळते हा नेकलेस सेट. अभिनंदन काका, पहिल्या राऊंडचे तुम्ही विजेते झालेला आहात आणि तुम्हाला नेकलेस सेट मिळालाय. आता याच्यावर हक्क कोणाचा, काकूंचा का कावेरीचा? कावेरीचा. कावेरी, कसं वाटतं तुला आता बाबा तुझे जिंकलेत आणि तुझ्यासाठी नेकलेस सेट ते तुला गिफ्ट करतायत? आय एम प्राऊड ऑफ माय डॅड. अरे वा, अभिमान आहे अशा मुलींचा आम्हाला सुद्धा. काका तुमचं खूप खूप अभिनंदन, तुम्ही आता जॅकपॉट राऊंडला गेलेला आहात, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कावेरीशी थोडस मी बोलतो, कावेरी तुला खूप भरून आलंय, काय वाटतं तुला बाबांबद्दल? आज बाबा जिंकलेत तुझे. आणखीन काय बोलायला शब्दच नाही, त्यांनी माझ्यासाठी एवढं हे केलं. अरे बाबा ते तुझ्यासाठी वाटेल ते करतील. आणि खास बाबांनाही खरं आवडत असेल त्या दमलेल्या बाबाची कहाणी तुला, हे गाणं जितकं आहे ते मला आज इथं सगळं साक्षात समोर आठवतंय तुला आणि तुझ्या बाबांना बघितल्यावर. काका तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. याच्यानंतर जॅकपॉट राऊंड येणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही विजयी व्हाल. आणि कावेरीला हे जे आत्ता आनंदाश्रू येत आहेत ना, तर ती खूप हसेल असं तुम्ही करून दाखवा. नक्की जिंकाल ना जॅकपॉट राऊंड? नक्की नक्की जिंका. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे. आता आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे. या राऊंडसाठी आपल्याला पुन्हा एकदा 3 नवीन स्पर्धक निवडायचे आहेत आणि हे निवडण्यासाठी माझ्याकडे 3 क्वीन्स आहेत, त्या मला एक एक टोकन काढून देणार आहेत. अनन्या मला यातलं एक टोकन काढून दे. अन्वई एक द्यायचं टोकन. आणि डॉली डोळे बंद कर आणि मिक्स करून दे लवकर. या तिघींनी मला 3 टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 21. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 28. अरे वा. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 15. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. सुपर मार्केट राऊंड खेळण्यासाठी आपले 3 स्पर्धक नेहमीप्रमाणे उत्सुक आहेत, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार, आपलं नाव? नरेंद्र कृष्णाजी मराठे. मराठे साहेब, तुम्ही इथं सेक्रेटरी आहात, बिल्डिंगची सगळी जबाबदारी तुम्ही सांभाळता, मला सांगा घरातली जबाबदारी कशी सांभाळता? मार्केटिंग करतो थोडंफार बाहेर. मार्केटिंग? तुम्ही काय करता व्यवसाय? मी शेअर मार्केट करतो. बाहेर तुम्ही किराणा मालाची खरेदीला किती वेळ जाता? जसं मटेरियल लागेल तसं खरेदी करायला जातो. समजा आज उद्या तुम्ही हे सामान घेऊन या, त्याप्रमाणे जातो. पण मग तसं शेअर मार्केट सारखं किराणा मालाच्या खरेदीमध्ये नसतं, एकदम भाव कमी झालेत, भाव कधी कमी होतच नाही, पण जे भाव वाढतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? किराणा मालाच्या रेट बद्दल मला जास्ती माहिती नाहीये, त्यामुळे काकू सांगतील त्या लिस्ट प्रमाणे तुम्ही साहित्य घरी आणून देता की झालं काम तुमचं? बरं, धन्यवाद काका. नमस्कार, आपलं नाव? सुजाता देसाई. देसाईताई तुम्ही काय करता? शाळेत टीचर आहे. घरी कोण कोण असतात? वहिनी, दादा आणि आई वडील. आई वडील असतात. मग घरातील कामात तुम्ही किती सहभागी असता? नसते. फार नसता. पण मग मोस्टली कुठली तरी कामांमध्ये जास्त तुम्ही सहभाग घेत असाल, ती कुठली कामं? स्वयंपाक, बाकी काही नाही. स्वयंपाक, बाकी काही नाही. धन्यवाद. नमस्कार, आपलं नाव? मिसेस अर्चना अरविंद कुंदप. कुंदप काकू? हो. अहो मगाशी काका जिंकले आणि आता तुम्ही माझे मिस्टर. हो, पण मग आता पण तुम्ही नशिबाने आलेला. मी मॅक्झिमम प्रयत्न करणार, बरेचसं जेवढं गोळा करता येईल तेवढं करणार. मग तुम्ही आता MTNL मध्ये काम करता असं मगाशी सांगितलं होतं काकांनी, तेही काम करता आणि घरातली पण तुम्ही कामं करता? हो, मी सकाळी 4:45 उठते, फिरून येते आणि आमच्याकडे जरा सोहळ्याचा जास्त प्रकार आहे. बर. मी शक्यतो बसत नाही. बर. खरेदीला बाहेर कोण जातो? मी मुलुंडला आहे, त्यामुळे येताना मुलुंडवरून येताना बऱ्याचशा गोष्टी चोखंदळपणे खरेदी करते. अगदी इमर्जन्सी ज्याला भाव करावे लागत नाहीत अशा गोष्टी मिस्टर फक्त इंटरेस्ट घेतात. बर. चला तर मग सुरुवात करूयात सुपर मार्केट राऊंडला. या राऊंडमध्ये तुम्हाला मी एक लिमिट सांगणार आहे,
त्या लिमिटच्या एवढी तुम्हाला खरेदी करायची. जर तुम्ही तेवढी खरेदी केलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी खरेदी केलीत तर तुम्ही खरेदी केलेलं सगळं साहित्य तुम्हाला आम्ही गिफ्ट म्हणून देणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण अट अशी आहे की ही सगळी खरेदी तुम्हाला एका मिनिटामध्ये करायची आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 1000 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आत्ता 3:30. 1000 रुपयापर्यंतची खरेदी तुम्हाला करायची आहे. 20 सेकंद झालेली आहेत. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जास्त खरेदी केली आहे तर ती खरेदी तुम्ही कमी सुद्धा करू शकता. 3:30 एक मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केले ते. आपल्या तिन्ही स्पर्धकांच्या खरेदीचं बिल माझ्या हातामध्ये. पाहूयात कोणी किती खरेदी केले ते. कुंदप काकूंनी केलेली खरेदी आहे 1681 रुपयांची. यानंतर देसाईताईंनी केलेली खरेदी आहे 685 रुपयांची आणि मराठे काकांनी केलेली खरेदी आहे 895 रुपयांची जी जाते 1000 रुपयाच्या लिमिट जवळ. त्यामुळे ते ठरलं विजेता. अभिनंदन काका. अभिनंदन काका आभारी आहे. शेअर मार्केटची खरेदी करता करता ही पण खरेदी तुम्हाला जमली. माझा काय काकू खुश. खुश. यातलं कुठलं साहित्य पहिल्यांदा काकूला द्यायला आवडेल. चहा पावडर. चहा पावडर. चहा मिळेल. आपल्या अंदाजे कितीचे विनर कुंदप काका आणि सुपर मार्केट राऊंडचे विजेते मराठे काका यांच्यामध्ये लढत होणार आहे जॅकपॉट राऊंड साठी. आज तुम्हाला उकडलेले बटाट्यांच्या साली काढायच्या. जो एका मिनिटामध्ये सर्वाधिक बटाटे सोलेल त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. दोघेही तयार? नक्की. सगळेजण तयार? 3:30. लवकर. एकही साल राहता कामा नये. एक साल जरी राहिली तरी बटाटा काउंट केला जाणार नाही. लवकर लवकर. एक मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती बटाटे सोललेत ते. मराठे काकांनी सोललेत 1, 2, 3 आणि 4 बटाटे. तर कुंदप काकांनी सोललेत 1, 2, 3, 4 आणि 5 बटाटे. त्यामुळे त्यांना मिळते संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. काका कोणत्या रंगाची चावी निवडणार? हिरवा. लाल नाही? नाही. हिरव्या रंगाची. हिरवे. पाठीमागे काय वाटतंय? लाल की हिरव्या रंगाची चावी निवडली पाहिजे? लाल की हिरवा? हिरवा आहे. नक्की? नक्की. तीच चावी निवडणार. निवडा मग. कुंदप काकांनी हिरव्या रंगाची चावी निवडली आहे त्यामुळे मराठे काकांना मिळते लाल रंगाची चावी. चला बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. थांबा थांबा जरा. मला सुद्धा उत्सुकता आहे आज जॅकपॉट काय ते बघण्याची. दोघेही तयार? 3:30. साडे 3:30 आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत कुंदप काका. त्यांना मिळाले डाळ. अभिनंदन काका. थँक्यू. कावेरीला नेकलेस सेट दिला. आता डाळ कोणाला देणार? मिसेस न. काकूंना? हो. त्याशिवाय चिवडा मिळणार कसा? बर बर. म्हणजे चिवड्याची मॅनेजमेंट तुम्ही केले मॅनेज केले सगळं. अभिनंदन काका आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या भागाचे विजेते ठरलेले आहेत मराठे काका. त्यांना मिळाला किचन सेट. काका अंतिम राऊंड सुद्धा तुम्ही जिंकलायत. आता काकू नक्कीच खुश झाले असतील ना. आता या किचन सेट मध्ये तुम्ही पहिल्यांदा कुठली डिश करायला सांगणार त्यांना? मसाला डोसा. मसाला डोसा काकूंना सांगणार. अभिनंदन काका तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.